कोरोना संसर्गामुळे लागू असणाऱ्या निर्बंधांमुळे सांगीतिक मैफिली सुद्धा थांबल्या होत्या. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर कलाकार आणि रसिकांच्या सहभागातून मैफिली रंगू लागल्यात. कोल्हापुरात रविवारी सतारवादक वरदराज भोसले आणि तबलावादक महेश केंगार यांची मैफल पार पडली. कोल्हापुरातील सुभाष नागेशकर यांच्या घरी प्रख्यात सतारवादक वरदराज भोसले यांच्या सतारवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांना पंडित उमेश मोघे यांचे शिष्य तबलावादक महेश केंगार यांनी साथ दिली. या कार्यक्रमाला कोल्हापुरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरदराज भोसले यांनी राग पुरिया सादर केला. इटावा घराण्याच्या शिस्तबद्ध बांधणीमध्ये अलाप जोड आणि विलंबित गत तसंच अरज सुनो दस्तगीर ही बंदिश आणि द्रुततराना सादर केला. त्याचबरोबर भैरवी घेऊन बात चलत मोरी ही ठुमरी सादर करून मैफिलीची सांगता केली. या दोघांनी सादर केलेल्या विविध रागातून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं. वरदराज भोसले हे इटावा विलायत खानी घराण्याचे सतारवादक असून ते पद्मभूषण पंडित अरविंद पारीख यांचे शागिर्द आहेत. त्यांना सतार वादनाची प्राथमिक शिक्षा त्यांचे वडील नरेंद्र भोसले यांच्याकडून मिळाली. वरदराज हे भोसले घराण्याची संगीताची परंपरा अखंडित ठेवणारी सहावी पिढी आहे. त्यांनी देशभरातील विविध राज्यात आपली कला सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली आहे.